नमस्कार, मी धनश्री पाठरे। तुम्ही पाहत आहात लोखिन न्यूज चॅनल। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद। एक 150,000 जनावरांचे मांस भरलेली मारुती रिट्स गाडी टोकावडे पोलिसांनी पकडली। माळशेज कल्याण महामार्गावरून मासांची अवैध वाहतूक। संगमनेरहून माळशेज मार्गे गाई व बैलांचे मांस अनाधिकृत कत्तलखान्यामध्ये विक्री करण्यासाठी नेणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या मारुती रिट्स या चारचाकी गाडीला टोकावडे पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्या गाडीच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। टोकावडे पोलीस ठाण्यात पोलीस नाईक रमेश गंगावणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 28 जून रोजी टोकावडे पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान संगमनेर जिल्हा अहमदनगरहून माळशेज घाट मार्ग कल्याणकडे जाणाऱ्या मारुती रिट्स चारचाकी क्रमांक MH03BC7225 चालक मुस्तफा अहमद शेख वय वर्ष 24 ही गाडी तपासली असता त्यामध्ये जनावरांचे मांस आढळून आले। या चारचाकी गाडीत 150,000 रुपयांचे तांबूस रंगाचे गाय बैलांचे मांस वजन 600 किलो हे जनावरांचे अनाधिकृत कत्तल करून त्यांच्या मांसांची विक्री करण्यासाठी अवैधरित्या वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले। या प्रसंगी टोकावडे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष दराडे यांनी भेट देऊन संबंधितांवर तात्काळ कारवाई केली। या संदर्भात या गाडीच्या चालकाविरोधात टोकावडे पोलीस ठाण्यात भाद 429 सह महाराष्ट्र पशुसंवर्धन सुधारणा अधिनियम व प्राण्यांना क्रूरतेने कत्तल करणे व अनाधिकृत वाहतूक करणे अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील संसारे हे करीत आहेत। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुरबाडचे रिपोर्टर संजय बोरगे यांनी। ब्युरो रिपोर्ट, लोखिन वृत्तवाहिनी।